डिफरन्स मी आता तुम्हाला दाखवतो मशीन मेकची आणि हँडलूम पैठणीची. मी तुम्हाला कलांजली पैठणी वगैरे दाखवतो, सिंगल कलरच्या पैठणी ही हँडलूमची ओळख आहे. जागेच्या जागेवरच बुट्टी संपून जाते बघा. आठ दाखवायची बॉर्डर बघा डबल. आता ही पटोलाची डिझाईन मी तुम्हाला सॉफ्ट सिल्क वरती दाखवली आहे. जरी कमी होत जाणार आणि बॉडी दिसत राहणार असा कलर कॉम्बिनेशन आहे. याला निदामाने साडी घालून जास्त क्लास झाली. ब्राइडल साठी दाखवते मी तुम्हाला. आणि ब्राइडल मध्ये आपल्याकडे दोन तीन कलेक्शन आहे. गर्ली सगळे ब्राइडल कलेक्शन आहे. नवरी मुलीचा कलेक्शन आहे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची सेवा. आज ठाणे येथे सर्व प्रकारच्या साड्यांचे माहेरघर असलेल्या मीनाकारी साडीज यांच्या शॉप मध्ये आपण आलेलो आहोत. येथे आपल्याला प्रत्येक सणासाठी, लग्नाच्या खरेदीसाठी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी आपण इथून साड्या घेऊ शकतो. यांच्याकडे नेहमी प्रत्येक साडीवर ऑफर चालू असते आणि आपल्याला आवडणाऱ्या साड्या म्हणजे पैठणी, कांजीवरम, सिल्क, पटोला, ब्राइडल कलेक्शन, फॅन्सी साड्या आणि ह्यामध्येही बरेच प्रकार अगदी फ्रेश कलर आणि उत्तम क्वालिटी हेही मिळून जाईल. या शॉपचा ऍड्रेस मी स्क्रीनवर तुम्हाला दिलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. प्रत्येक साडीबद्दल माहितीही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल आणि साडी कशी ओळखायची हेही तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे समजेल. तर हा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण एक लाईक आणि सबस्क्राईब करत नाही, नक्की करा. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तेही पैठणीच्या साडीपासून. नमस्कार पल्लवीजी, तुमचं स्वागत आहे माझ्या दुकानावर. माझं दुकानाचं नाव मीनाकारी साडी आहे. आपली ही जी दुकान आहे इथे आपण होलसेल रेटला साड्या विकतो. माझ्याकडे प्रीमियम साड्या, प्रीमियम डिझाईन जे आहेत आणि प्रीमियम क्वालिटीच्या जे साड्या आहेत ते होलसेल रेटला भेटतात आपल्या दुकानामध्ये. माझं दुकान जे आहे 3000 स्क्वेअर फीटचे शोरूम आहे. मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतोय पूर्ण. 3000 स्क्वेअर फीट शोरूम मध्ये ग्राउंड फ्लोरला आपल्याकडे 350 पासून 3500 रेंजच्या साड्या आहेत. त्या देण्या घेण्याच्या साड्या, स्वतःसाठी वापरायच्या साड्या वगैरे पण सगळे ग्राउंड फ्लोरला आहे. त्याच्यात वेगवेगळी व्हरायटी आहे. कागदपत्री साड्या पण आहेत, कॉटनच्या साड्या पण आहेत, भरपूर कॅटलॉग पीसेस आहेत. कॅटलॉग पीसेस सगळे आहेत. आणि जे फर्स्ट फ्लोरला आहे ते 3500 पासून 35000 पर्यंतची व्हरायटी आपल्याकडे आहे. 35000 पर्यंत तर आपल्या इथे होलसेल रेटला साड्या विकले जातात. तर कोणालाही तुमच्या घरी म्हणजे कोणाच्याही घरी जर काही प्रसंग आहे आणि त्यांना जास्त साड्या घ्यायच्या आहेत, देण्या घेण्याच्या साड्या त्यांना जास्त लागणार आहेत, किंवा स्वतःचे रिलेटिव्ह एकदम क्लोज रिलेटिव्ह साठी भारी साड्या वगैरे येऊन घ्यायचे आहेत, तर तुम्हाला सगळी इथे आपल्याकडे होलसेल रेटला भेटून जाणार आहे. शोरूमला एकदा व्हिजिट करा तर तुम्हाला आयडिया येणार. तुम्ही सतत एकदा या, खरेदी करण्या अगोदर तुम्ही नुसतं व्हिजिट करा दुकान बघायला की आपल्याकडे काय व्हरायटी आणि काय रेट्स आहे, मग तुम्हाला अंदाज येईल की आपल्याकडे होलसेलचे रेट आहे की नाही. प्रीमियम डिझाईनचे दुसऱ्या दुकानात कुठे बघितलेला नसणार नाही. छान मोठ्या शोरूम मध्ये जो माल रिटेलच्या लेवलला विकला जातो ते सगळे प्रीमियम डिझाईन आपल्याकडे होलसेल रेटला अवेलेबल आहे. आपलं शोरूम जे आहे ठाण्यापासून 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावर आहे. स्टेशन पासून जर तुम्ही चालत आले तर सर्वात पहिले जांभळीना केला तुम्हाला यायचंय पेढ्या मारुती मंदिर जवळ आणि तिकडनं 10 बिल्डिंग सोडून आपलं दुकान आहे. ती आहे बेसिक पैठणी. ओके, ही प्युअर सिल्कची पैठणी आहे. 80% प्युअर सिल्क आहे. ओके, आता मी काय 80% बोललो त्याच्यात, कारण ही एक बेसिक पैठणी आहे ना. याला बेसिक का म्हणतात तुम्हाला दोघांना मी सांगतो. पहिली गोष्ट, याची जी बॉडी आहे ती 100% प्युअर सिल्क आहे. प्युअर सिल्क. ओके, तर मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेन काय आहे. आता याला शोल्डर पेटणी म्हणतात. म्हणजे काय, ओरिजिनल लेवला पेटणी तुम्ही जर बघितली असेल तर 14 मोराची डबल पदर असतो, ती पण शोल्डर असते. त्याला बुट्टी शोल्डरला जास्त असतात, आतमध्ये वेळ असतात. हीच त्याची एक कॉपी आलेली आहे ओरिजिनल प्युअर सिल्कची. कॉपी म्हणजे काय, ही मशीनला बनलेली आहे. बॉडी 100% प्युअर सिल्क आहे. जो पदर आणि ब्लाऊज असतो तो याच्यात सेमी असतो. सेमी. ओके, म्हणजे सिल्क क्रॉसिंगला याच्यात एक धागा मिक्सिंगचा असतो. याला एक रेंज मध्ये आणण्यासाठी आपण ही पैठणी बनवलेली आहे. 100% बॉडी प्युअर सिल्क आहे. ओके, ही जी बॉडी आहे 60 to 80 पर्यंत 100% प्युअर सिल्क आहे. नुसतं याच्यात पदरावरती आणि ब्लाऊजला थोडं मिक्सिंग केलेलं आहे. आता बघा, मी तुम्हाला कॉस्ट इकॉनॉमिक्स पण सांगतो. काय, एवढ्याची पेटणी बनायला एका दिवसाची मजुरी 700 रुपये लागते. ती साडी बनायला 7 दिवस लागते, म्हणजे 5000 जवळजवळ 4900 त्याच्यात मजुरी गेली. राईट, तर त्याची कॉस्ट एवढी हाय काय असते. त्यानंतर मटेरियल कॉस्ट, तर ती साडी बघा 12.5 to 13 हजाराच्या दरम्यान विकली जाते. प्राइसिंग कमी देते तुम्हाला डायनॅमिक, कारण सिल्कचा जो रेट आहे तो आपल्या हातात नाहीये, तर तो वाढत वाढत राहतो. तर ती 12.5 to 14 हजार पर्यंतचे रेट आहे. सध्या आपण त्या साड्या 13 हजाराला विकतोय. पुढे जाऊन ते रेट व्हॅलिड नसणार, जर रेट वाढले तर आपण ते वाढूया. ओके, 13-13.5 हजाराची रेंज आहे. आता त्याच्यात मशीनची आली तर मशीन मध्ये आता ही जी साडी आहे याची एमआरपी आपल्याकडे 10 हजाराची आहे. आणि ही जी साडी आहे आपण ही आता
सध्या 8,000 विकतोय, पैठणी महोत्सवला आपण ही 7,500 विकत होतो, याची थोडी आता प्राइसिंग वाढलेली आहे. आता हा जो डिफरन्स आहे 13,500 पासून 8,000 डिफरन्स, बघा मजुरी गेली, हँडलूमची जी मजुरी होती 5 दिवसाची, पण ही बनायला पण मजुरी तर लागते एका दिवसाची मशीनची, बरोबर आहे, तर तो डिफरन्स आहे. बरोबर, तर ही जी आहे ही बेसिक पैठणी इकडनं स्टार्ट होते, त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रचंड कलर आहेत सगळे. दुसरं काय, येवलाची जी पेटणी आहे त्याचा प्रोडक्शन जो असतो ना, तो लिमिटेड असल्यामुळे त्याच्यामध्ये एक लिमिटेशन पण आहे. मी तुम्हाला तो कम्पेरिझन पण दाखवतो. सर्वात मोठी जी गोष्ट आहे ना, की ऑडियन्सला जे आपल्याला कळवायचं आहे, बेसिक डिफरन्स मी आता तुम्हाला दाखवतो मशीन वेगची आणि हँडलूम पेटणीची. ही ओरिजिनल येवलाला बनलेली हँडलूम साडी आहे, ही हाताने बनलेली आहे. ओके, आता याच्यात हा पदर आहे ना, हा फॅन्सी पदर आलाय. मी तुम्हाला बेसिक जो 14 मोराचा पदर आहे ना तो दाखवायचा आपल्याला. ओके, एवढा म्हटलं की ते मोर आणि 14 मोर हे बेसिक, आता याच्यात सिंगल पदर पण असतो, पण आपण सिंगल पदर ठेवत नाही, माझ्याकडे डबल पदर 14 मोरचा पदर आहे. ओके, या साडीचा पूर्ण जो वेट आहे ना तो त्या पदरावरती, कारण त्याची जी जरी आहे ना ती मोस्ट एक्सपेन्सिव्ह जरी आहे. अच्छा, ही साडी 100% हँडलूम आहे. ओके, कशी ओळखायची बघा, पूर्ण मिरर आहे, मिरर आहे एकदम, मागे जसं आहे तसंच फ्रंटला पण आहे. आणि दुसरी बघा, बुट्टी बघा, जागेच्या जागेवर बुट्टी बनलेली आहे इथे ना. ओके, हा, पण आता याच्यात एक लिमिटेशन आहे. तुम्हाला काय वाटते, ही साडी जेव्हा आपण दाखवली आणि ह्या साडीमध्ये दाखवली तर काय फरक पडतो तुम्हाला? मॅडम बघा, ही साडी आहे ना, साडी सोबत ही बॉर्डर काठ विणलेली आहे, तर काठ आहे ना याला आरपार म्हणतात. तर हा धूपचाव झाला इथे, ते इथे ना सॉलिड कलर भेटत नाही. तर ह्याला जर आपण कडियल केल्याला गेलो ना मॅडम, इथे जर कोणी सांगणार की आम्हाला एवढी भारी साडी पाहिजे, काठ उठावदार पाहिजे, काठ उठावदार करण्यासाठी मग याला कडियल करावे लागणार, कडियल करावे लागणार. नाही तर कडियल मध्ये ही साडी 16-17 हजार पर्यंत जाते. सर्वांचं एवढा बजेट नसतो, मग तिथे आपली ही पावरलूमची पेटणी येते. पावरलूम पेटणी बघा, आता ह्याचा ब्राईटनेस बघा आणि ह्याचा ब्राईटनेस बघा, साडी कुठली उठावदार दिसते तुम्ही मला सांगा. ह्याची साडी आणि काठ बघा, दोघेही उठावदार आहे दिसते दादा. बरोबर, तर महत्वाचं ते आहे. तर लोकांना आपल्या दुकानामध्ये 8,000 ही जी साडी आहे, तुम्हाला बघा किती उठावदार प्युअर सिल्कची साडी तुम्हाला भेटते बघा. आता ह्याला हे लिमिटेशन आहे, येवलाच्या पैठणीला जर एवढं उठावदार पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी 17-18-19 हजार रुपये द्यावे लागणार. बरोबर, आता दुसरी एक साडी बघा, ही फॅन्सी पदरची साडी आहे, ही पण येवला मेड आहे, हँडलूम आहे, ह्याचा पदर बघा. ओके, आता ही साडी आपल्याकडे ह्या पदरावरती या साड्या ज्या आहेत 17,000 पासून 19,000 पर्यंत आपण विकतोय फॅन्सी पदरीच्या साड्या. आता एवढा सुंदर पदर असून पण या साडीच्या काठाला बघा, एकदम गेटअप नाही, गेटअप नाही, आरपार आहे, एकदम सटल साडी आहे, वाव साडी आहे. पण काही काही लोकांना जो ब्राईटनेस हवा असतो, गेटअप हवा असतो, तर बघा काठ येतच इथे थोडी फिकट पडली. तर ही येवल्याला बनलेल्या साडीची एक लिमिटेशन लिमिटेशन. मग त्यासमोर ऑल्टरनेटिव्ह काय आहे, तर त्या कडियल पैठणी येतात, तसं असतं. पैठणीमध्ये पण पैठणीमध्ये किती प्रकार आहेत ना, ते मी तुम्हाला सगळे दाखवले. आणि अजून पण तुम्हाला या पैठणीच्या याच्यात आता थोडा व्हरायटी तुम्हाला दाखवतो. जसे आता समजा की घरी लग्न वगैरे आहे, ओके, आणि तुम्हाला शोल्डर बुट्टी नको, बुट्टी जास्त पाहिजे, शाही पेटणीच्या बुट्टी पाहिजे, ऑल ओव्हर बुट्टी पाहिजे, तर याच्यावरची एक बेसिक दुसरी जी पेटणी येते ती तुम्हाला ओव्हर पेटणी, त्याला शाही पेटणी म्हणतात. सेम क्वालिटी आहे, पावरलूमला बनलेली साडी आहे, पदर वगैरे दाखवून देत त्यांना पूर्ण. ओके, 82-90% सिल्क असतो याच्यामध्ये, नुसते इथे आहे ना पदरावरती थोडा मिक्सिंग असतो, मिक्सिंग आहे ना इथे, याच्यात एक कापड द्यायला मी मिक्सिंग केले कॉस्ट मध्ये आणण्यासाठी. कारण शाही पेटणी जर 100% प्युअर सिल्क वरती हँडलूम वरती जर घेतली तर ती साडी मी तुम्हाला बोललो 15,500 रुपये मागच्या वर्षीचे रेट होते, या वर्षी परत 16-17 वाढत गेले, सिल्कचे रेट वाढतात. मग सर्वांचा बजेट नसतो, बॉडी पूर्ण इथे 100% प्युअर सिल्कची साडी आहे, कोणी तुम्हाला हे सांगणार पण नाही. मी डायरेक्ट व्हिडिओवरती क्लेम करतोय की माझ्या साडीला बॉडी पूर्ण इथे 100% प्युअर सिल्क आहे, इथे मिक्सिंग आहे, म्हणजे काय जेन्युइननेस असली पाहिजे. कुठलंही दुकानदार असे इथे कोणाला सांगत नाही की याच्यात अरे ब्लाऊज थोडं याच्यात एक धागा मिक्स केलेला आहे. बरोबर बरोबर आहे, आपण सगळं बोलून देतो की काय आहे काय नाही आहे. आता ही साडी बघा, ही ऑल ओव्हर बुट्टी बघा, एक सारखी बुट्टी आहे स्टार्ट पासून एंड पर्यंत. ओके, ती शोल्डर पेटणी होती, त्याला आतमध्ये विरर बुट्टी होती. आता इथे जी बुट्टी आहे ती स्टार्ट पासून एंड पर्यंत. ही साडी जी होती ही मी तुम्हाला काय बोललो, आता सध्या प्राइस वाढले तर 10,000 ची 8,000 आहे सध्या. ओके, पुढे याच्यावरती ही रेंज आहे, तर ह्याची तुम्हाला किती, ह्या बुट्टी जी एक्स्ट्रा आले त्याची तुम्हाला किती प्राइस द्यायची? तर दादा ही साडी जी आहे आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये 9,500 विकली, 9,500 रेट आहे याच्यामध्ये. कारण कोणाला बुट्टी मोठे आहेत, मीना बुट्टी आहे, हो डिपेंड ऑन बुट्टी, डिपेंड ऑन कारीगर आहे. ओके, तर याची एक रेंज साधार ही असते. ओके, हा बघा, शोल्डर बुट्टी मध्ये माझ्याकडे बघा ब्लू बॉर्डर, राणी बॉर्डर,
ही बघा वाईन बॉर्डर ओके ब्लू मध्ये पण येणार लाईट रामा आणि डार्क फिरोजी ऑफ व्हाईट मॅचिंग सर्वात जास्त चालणार मॅचिंग हा ऑफ व्हाईट मॅचिंग बघा आता एक साडी तुम्हाला उघडून दाखवतो लोकांकडे या कमी रेंजच्या भेटण्यामध्ये पण एवढी व्हरायटी नसते तितकी व्हरायटी आणि तितके कलर मॅचिंग आपल्याकडे आहे. आता या ऑफ व्हाईट मॅचिंग साडी कुठे बघितली का मॅडम तुम्ही आता मला ते सांगा असं एकदम नवीन तर वाटते की नाही नाही न्यू काहीतरी मी वाटते भेटणी तीच जो ट्रेडिशनल पण त्याच्यात नवीन कलर मॅचिंग सगळे बघा बरोबर हे ऑफ व्हाईट मॅचिंग पॅटर्न प्रचंड चालले आता हिट चाललंय मॅचिंग हे आणि नवीन आहे सर्वांकडे राणी मॅचिंग वगैरे असतात आणि तर ह्याच्यात आता हा न्यू वाटलाय बरोबर आता मजेंटा कलर पण ह्याच्यात नवीन आलेले आहेत ब्लॅक मॅचिंग सुद्धा आहे आपल्याकडे ओके लेमन मॅचिंग आहे म्हणजे साड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे मॅचिंग आहे. आता लाईट कलर हवे तर तुम्हाला बघा लाईट कलर सुद्धा आहे आपल्याकडे हा बघा ऍपल ग्रीन कलर जो इम्पोर्टेड ऍपल असतो ना आता हा एक बघा बेबी पिंक कलर इथे बघा बेबी पिंक कलर पिस्ता कलर म्हणजे लाईट कलर्स डार्क कलर्स हे बघा आता तुम्ही बोलणार की नाही नुसतं आपण सोबर लाईट दाखवतोय फ्रेश कलर उठावदार कलर पण आहे वाईन कलर रेड कलर ओके ही बघा ही सिंगल कलरची पेटणी आहे ही प्युअर सिल्क चंद्रपूर पेटणी आहे चंद्रपूर मध्ये आपल्याकडे प्युअर सिल्क मध्ये पॉवरलूम पण आहे हँडलूम पण आहे. आता ही जी साडी मी तुमच्या समोर उघडली आहे ना ही पण पॉवरलूम साडी आहे पण ही 100% प्युअर सिल्क आहे म्हणजे याचा ब्लाऊज आणि पदर पण 100% प्युअर आहे याच्यात मिक्सिंग काहीच नाही काहीच नाही ओके याच्यात मिक्सिंग नाहीये म्हणून परत ह्याची रेंज आहे त्याची रेंज त्या रेंज पेक्षा 1500 रुपये जास्त असते जास्त अच्छा मिक्सिंग नाहीये हा इथे मिक्सिंग नाहीये फुल 100% आहे ब्लाऊज पण 100% प्युअर सिल्क आहे ओके तर ब्लाऊज पण 100% प्युअर सिल्क जरी घेतली आणि दुसरी गोष्ट की ऑल ओव्हर आहे ऑल ओव्हर आहे हे बघा आणि ऑल ओव्हर मध्ये पण लांब लांब नाहीये बघा बुट्टी एकदम जवळजवळ आहे दोन बोटांच्या अंतरावरती गॅपिंगला बुट्टी केलेली आहे याला कलांजली चंद्रपूर पेटणी म्हणतात पण हे मशीन मेक आहे. आता मशीन मेक आणि हँडलूम मध्ये काय फरक आहे ते पण मी तुम्हाला नंतर एक दाखवतो सेम साडी आपल्याकडे हँडलूम मध्ये पण आहे ती सुद्धा दाखवून देतो मी तुम्हाला ओके ही कलांजली पेटणी मध्ये आपल्याकडे बरेच बुट्टे आहेत एक हा बुट्टा आहे ओके त्यानंतर एक बुट्टा आपण एक ग्रीन साडी उघडूया साखरपुड्यासाठी पण सर्वांना लागते ही कलांजली पेटणी आरानी पेटणी आणि कलांजली पेटणी मध्ये काय फरक आहे दादा तुम्हाला माहिती आहे हा तुम्हाला दाखवतो जी महाराणी पेटणी होती ना ती पण ऑल ओव्हर होती मी तुम्हाला दाखवली ना पण त्याच्यात जे बोटांचं गॅप आहे ना बुट्ट्यांचं जे अंतर असतो ना त्या तीन बोट चार बोटांचा गॅप असतो. अच्छा नवीन आणि हे जे गॅप आहे ना तुम्ही हात लावा या लाईनला आणि ह्या लाईनच्या मध्ये गॅप बघा किती आहे एकच आहे ना नाही असं बघा एकच बोटांचा गॅप आहे म्हणजे तेवढी जास्त याच्यात बुट्टी आणि म्हणून हे लग्नाला शोभणारी साडी म्हणतात लग्नाला लावायची साडी फुल बुट्ट्यांची साडी एकदम भरलेली साडी म्हटल्यावर ही कलांजली. आता या कलांजली साडीमध्ये ही जी साडी मी तुमच्या समोर दाखवली आहे ही पॉवरलूम आहे आणि याच्यात सेम साडी आता मी तुम्हाला हँडलूम पण दाखवून देतो. आता बघा ही सिंगल कलरची आहे ओके याच्यात मीना बुट्टी पण नाहीये तशीच इथे कलांजली आहे माझ्याकडे हे बघा आता ह्या कलांजली मध्ये बघा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि मीना बुट्टी पण दिलेली आहे. तर आपल्याकडे वेगवेगळे कारीगर आहेत त्यांना सिंगल बोल कलरची बुट्टी पाहिजे त्यांच्याकडे सिंगल आहे ज्यांना मीनादार बुट्टी पाहिजे मीनादार आहे ज्यांना कॉन्ट्रास्ट हवे ते कॉन्ट्रास्ट आहे ज्यांना सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर आहे तुम्ही म्हणणार हँडलूम पाहिजे हँडलूम आहे पॉवरलूम पाहिजे तर पॉवरलूम सुद्धा आहे हे ऐकूया हे बघा आता ती ग्रीन साडी तिथे जी आपण उघडलेली बरोबर आहे आता ही बघा ही जांभळ्या कलरची साडी ही ओरिजिनल कलांजली ओरिजिनल म्हणजे ती पण ओरिजिनल आहे 100% ती पण प्युअर सिल्क आहे ही पण 100% प्युअर सिल्क आहे बस ही हात मागायची साडी आहे ती मशीनला बनलेली हँडलूमला बनलेली हँडलूमला बनलेली साडी असणार तर काय यांची रेंज आहे आपल्याकडे होलसेल मध्ये आपण 17,000-18,000 रेंजला विकतो वेगवेगळे कारीगरचे वेगवेगळे रेट आहेत ओके कलांजली आपल्याकडे 17,000 पासून 18,500 पर्यंतची रेंज मध्ये आहे ओके आणि हे बघा ही हँडलूमची ओळख आहे जागेच्या जागेवरच बुट्टी संपून जाते बघा ओके कटिंग केलेलं नाहीये नाहीतर ती साडी आणि ह्या साडीला मी तुम्हाला नंतर कम्पेअर करून दाखवतो ही हँडलूमची ओळख आहे राईट हे बघा बघून घ्या एकदा धागा बघा इकडनं इथपर्यंत अशी येत नाही जागेच्या जागेवरच तो कट होऊन जातो तिथे जागेवरच विणला जातो ती हँडलूम. आता हँडलूम साडी ची रेंज जास्त असते दादा सर्वांचा बजेट नसतो 20-25 हजाराचा बरोबर आहे म्हणून या सेम डिझाईनची जी कॉपी ती बनवलेली होती ही ग्रीन. आता ही पॉवरलूमला बनलेली साडी आहे समोर समोर ठेवणार तर बघा बुट्टी बॉर्डर सगळे एकसारखं आहे हलकाचा जो फरक असतो तो जरीचा फरक असतो जरीचा आहे आणि मशीनीचा आहे बघा हे बघा
ह्याच्यात डिफरंट आहे. हा कट केलेला, हे धागे जे आहेत ना हे कट केलेले आहेत, कट केले आहेत मशीन चे. कट नाही, पण ही साडी आणि ही साडी काय, ही साडी चुकीची आहे का? काहीच नाहीये, 100% चांगली साडी आहे, बजेट अनुसार बनवलेली आहे. ज्यांचा बजेट 20,000 25,000 नाहीये, ज्यांना 18.5 वगैरे खर्च नाही करायचे, ज्यांना ह्या साड्या 12-13-14 रेंजमध्ये घ्यायची असेल तर त्यांचे 6,000 रुपये वाचतायत ना ताई. त्यांच्यासाठी 100% प्युअर सिल्क, म्हणजे याचं ब्लाऊज वगैरे पण सगळं प्युअर सिल्क आहे. तर आता ह्या साडी अशी आपल्याकडे कलांजलीमध्ये 10,000-10,500 पासून स्टार्ट आहे. ही पर्टिक्युलर साडी 12,500 आहे, आणि खालची साडी जी आहे ही 18,000 रेंजला आहे हँडलूमची. हँडलूमची प्राइस मी तुम्हाला एक अंदाजन सांगतोय, कारण आता प्राइस काय ना जर वाढले तर वाढत राहणार आहे. हे सगळे मी ऑफर करून तुम्हाला प्राइस सांगितलेले आहे ना दादा. अच्छा, आता जे आहेत त्या सगळ्या ऑफरच्या प्राइस मी जे सांगते तुम्हाला रेंज ना ते डिस्काउंट करून रेट सांगते. हे दिवाळी पर्यंत नेक्स्ट पण आपल्याला जेव्हापर्यंत हा स्टॉक असेल, म्हणजे समजा रेट जर वाढले तर रेट वाढणार आहे. बरोबर, आपली कोशिश असते कस्टमरला सेम रेटला पूर्ण वर्षभर द्यायचं. आता पेटणीमध्ये तुम्हाला बघा, येवला पेटणी दाखवली, फॅन्सी पदर दाखवली, शोल्डर मध्ये मी तुम्हाला एक बेसिक पेटणी पण दाखवली, त्यानंतर मी तुम्हाला कलांजली पण दाखवली. आता मी तुम्हाला थोडेफार फॅन्सी पेटणी दाखवतो बघा. इकडे सुरू करूया, कलर मॅचिंग वगैरे थोडं बघा. आता हा कलर मॅचिंग बघा, किती सुंदर गोड कलर आहे बघा हँडलूम मध्ये, आणि एकदम पेस्टल कलर आहे. आता ही बघा डबल बॉर्डर पेटणी, खूप सुंदर आहे. हे सगळे असे एक्सक्लुसिव्ह पीसेस आहेत आपल्याकडे. साडी बघा, हा सगळा कलेक्शन म्हणजे प्रीमियम कलेक्शन, म्हणजे होलसेल म्हणून नुसतं काय कॉमन पॅटर्नच विकायची तसं नाही, आपल्याकडे एक्सक्लुसिव्ह पॅटर्न पण भेटणार आहे. याची काट दाखवा, याची बॉर्डर बघा, डबल जरी आहे याच्यामध्ये, लाईन्स पेटणी आणि डबल बॉर्डर केलेलं आहे बघा. ओके, ही एक व्हरायटी आहे आपल्याकडे. तसेच आपल्याकडे ही तुपाची बॉर्डर आहे. तुम्ही जसं बोललात ना पैठणीमध्ये पदर, हा खूप युनिक वाटतोय. बरोबर, एकदम कार्यकर्ता पदर वेगळा असणार पाहिजे, म्हणजे काहीतरी वेगळं आपण पैठणी मध्ये बघतोय. ती तुम्ही बघितलेली कसे तुम्हाला असं वाटतंय, तुम्ही बघितली ही साडी कधी? मी पदरावर ना तुम्हाला बोलली ना, युनिक वाटली मला. पदर पण आहे आणि ह्याची बॉर्डर पण बघा मॅडम, फर्स्ट टाइम डबल बॉर्डर, लॉंग बॉर्डर विथ लाईन्स, खूप सुंदर आहे साडी बघा. अशा याच्या म्हणजे माझ्याकडे असे असे पीसेस आहेत ना, आता ही पण तुम्हाला युनिक वाटणार. हे बघा, प्युअर हँडलूमची पेटणी आहे. 20,000, 21,000, 22,000 च्या रेंजच्या या साड्या आहेत. आता ही कडियल बॉर्डर आहे, याच्यामध्ये सेम आरपार पण येते, सेम डिझाईन आरपार मध्ये पण येते. आरपार मध्ये 19-20 हजाराच्या रेंजला असते, कडियलला घेतली तर 21,500-22,000 रेंजला आहे. आता हा कलर कॉम्बिनेशन बघा कसं वाटलं मॅडम, सुपर छान. साडी लावल्यावर कशी वाटणार, कुठं वाटणार? एकदम हेवी साडीपेक्षा ही साडी खूप छान, वेगळी वाटते की नाही? एकदम लाईट वेट आणि वेगळी आहे ना. याची डिझाईन बघा, बुट्ट्या पण छान आहेत, एकदम सोबर आणि डिसेंट साडी आहे. अजिबात हेवी नाहीये, फॅन्सी फॅन्सी मध्ये. आता ब्राइडल साठी मी तुम्हाला आपल्याकडे पेटणीचं थोडं कलेक्शन आज जास्त दाखवण्यात आलं, कारण माझं फेमस पेटणी झालेलं आहे. मी पेटणी महोत्सव लावलेला यावर्षी, हा सेकंड पेटणी महोत्सव. आता कस्टमरने मला प्रचंड रिस्पॉन्स चांगला दिला आहे याच्यामध्ये. ओके, आता तसंच आपल्याकडे नुसतं पेटणी नाहीये, फर्स्ट फ्लोअरला पूर्ण प्युअर सिल्कची व्हरायटी मध्ये माझ्याकडे बनारसी सुद्धा आहे, कांजीवरम आहे, पटोला सिल्क आहे, आपल्याकडे चंदेरी, त्यानंतर अर्नी सिल्क, अर्नी सिल्कच्या नंतर कतान सिल्क, मलाई सिल्क, म्हणजे व्हरायटी भरपूर आहेत. मी तुम्हाला आता थोडे 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 सगळे व्हरायटी दाखवतो, कारण व्हिडिओमध्ये सगळे एक्सप्लेन करू शकणार नाही. ओके, आता हे बघा, ह्याला अर्नी सिल्क म्हणतात. हा थोडासा कलेक्शन मी लावलेले आहे, सध्या ग्लान्स मध्ये जरा बघून घ्या. ओके, आता अर्नी सिल्क मध्ये आपल्याकडे लॉंग बॉर्डर्स पण आहे सिंगल कलर मध्ये, आणि शॉर्ट लिमिटेड बॉर्डर सुद्धा आहे कॉन्ट्रास्ट मध्ये. दोन चार साड्या मी तुम्हाला उघडतो यातल्या आणि दाखवतो. ओके, हे बघा, आता ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी अर्नी सिल्कची साडी आहे. धुपछावमध्ये साडी बघा, किती युनिक आहे बघा, युनिक आहे. कशी वाटली? एकदम रिच आहे ना. सिल्क मध्ये जर रेग्युलर आपल्याला काहीतरी पाहिजे, ओके, तर सगळ्या व्हरायटी मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. आणि हे बघा, आता ही मीडियम बॉर्डर, मीडियम बॉर्डर, किती छान कलर आहे बघा, मस्टर्ड गोल्ड कलर आहे, एकदम डिसेंट कलर आहे. आता ही मीडियम बॉर्डर, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत आपली यांची जी हाईट असते जास्त नसते. ओके, आणि साऊथ इंडियन लोकांचं कसं असतं ताई, की साऊथ इंडियन लोक लॉंग बॉर्डर नेसतात, तर आपण असे व्ह्यूअरला सजेस्ट करतो की बाबा तुम्ही लॉंग बॉर्डर पण बनवा आणि मीडियम बॉर्डर पण. आणि आजकाल लॉंग बॉर्डरचं ट्रेंडिंग जास्त चालू आहे आणि खूप छान दिसतंय ना. तर तसं ही व्हरायटी आहे.
आता मी तुम्हाला एक लॉंग बॉर्डरची साडी पण उघडून दाखवतो. आपण याच्या तीन बॉर्डर तुम्हाला दाखवली आहे की कॉन्ट्रास्टची दाखवली, त्याच्यात भरपूर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. एक मी तुम्हाला हे युनिक पॅटर्न दाखवले, याच्यात कलर्सचे थोडे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. आता मी तुम्हाला सिंगल कलरची लॉंग बॉर्डरची एक साडी उघडून दाखवतो. जसे घरचं लग्न आहे जवळच एक, तर हा कलेक्शन एक बघा. त्यानंतर याच्यामध्ये फॅन्सी कलेक्शन मध्ये अजून एक बॉर्डरलेस एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला. आता ही साडी बघा किती युनिक दिसते बघा. सुंदर आहे साडी. हे बुट्टी छान आहे त्याच्यावरची. त्याच्यात आपल्याकडे हँडलूम आणि पावरलूम दोघे ऑप्शन अवेलेबल आहे. म्हणजे सिल्वर आणि गोल्ड आहे ना याच्यामध्ये. नाही नाही, गोल्ड जरीच आहे, त्या कलरवरती ती तशी दिसते. येस येस, आता बघा अशी दिसते. आता हे सेम बघा, हे बघा या कलरवरती बघा काय दिसते. वेगळी दिसते, सेमच आहे ना. याचाच कलर आहे बघा, एकदम नवीन पीस आलेले आहे. अजून धागे पण काढलेले नाही यांचे. ओके, याच्यात आपल्याकडे पेस्टल कलर्स पण आहे आपल्याकडे. कलर चॉईस भरपूर आहे याच्यामध्ये आपल्याकडे. हे बघा बॉर्डरलेस पण आहे. आता कोणी म्हणणार मला कांजीवरम मध्ये अर्नी सिल्क मध्ये हे पाहिजे विदाउट बॉर्डर, विदाउट बॉर्डर तर तेही आहे बघा. हा एक कलेक्शन बघा. आता अर्नी सिल्क जे आहे हा प्रकार ज्याला प्युअर कांचीपुरम पण म्हणतात. ओके, अर्नी एक वेगळा एरिया आहे, कांचीपुरम वेगळे एरिया आहे. दोघे साऊथ मध्ये आहेत, त्या साऊथची व्हरायटी आपल्याकडे आहे. त्यांचे जे ओरिजिनल कांजीवरम म्हणजे कसे काय ओळखायचे. ओके, तर हे बघा साडीमध्ये आहे ना, तुम्ही बघा पेटणीला असे नाहीये, ही पेटणी इथे सगळी लावलेले बघा. पेटणीला तुम्हाला कुठे लाईन्स दिसतायत का या साडीमध्ये? कुठे लाईन्स दिसतायत का असे आडवे? नाही नाही. त्यांच्या विविंग टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही बघा एक गोष्ट बघा, इथे लाईन्स लाईन्स इथे बघा, लाईन्स दिसतायत. इथे बघा याच्यात पण बघा लाईन्स दिसतात. हे कांजीवरम मध्ये हा एक प्रकार आहे. आर्मीला जे बनलेले जातात ना असे लाईन्स असले पाहिजे यांच्यामध्ये. आता कांजीवरम आपण जे तुम्हाला पैठणीचे फॅब्रिक दाखवले त्या फॅब्रिक मध्ये पण तिथे विणकर आहेत जे लोक कांजीवरम बनवतात. ठीक आहे, त्या रेग्युलर कांजीवरम झाले. प्युअर सिल्कच आहे, त्याच्यात पण मशीनवाले आणि हँडलूमवाले असतात. मग हा जो मी तुम्हाला प्रकार दाखवला ना, हा थोडा साऊथ इंडियन टेस्ट झाला. आता याच्यात पण बघा ऑफ व्हाइट मॅचिंग सुद्धा आहे आणि असे ब्राईट मॅचिंग पाहिजे तर ब्राईट मॅचिंग सुद्धा आहे. बघा लॉंग बॉर्डरला किती सुंदर दिसतंय बघा, एकदम डिसेंट. युजली हा कलर थोडा भडक असा वाटतोय पण ह्या साडीला एकदम सूट होणारा कलर, लग्नाला एकदम उठून दिसणारा हे आहे. नंतर ही बघा आमची, वाव छानच आहे, रिच वाटते एकदम. हा कलेक्शन बघा साऊथ इंडियन, सगळे आपले महाराष्ट्रीयन कस्टमर घेऊन जात आहेत. कारण मीडियम बॉर्डर आहे आणि हे सगळं नवीन पॅटर्न आहे. आता मी तुम्हाला त्याची रेंज जसं तुम्ही सांगितलं तीच असेल, 15,500 पासून इथे सुरुवात असेल तर, हँडलूमची असेल तर. ओके, आणि याच्यात माझ्याकडे अर्नी सिल्क मध्ये व्हरायटी टोटल 11,500 पासून 25,000 पर्यंत व्हरायटी आहे याच्यात. ओके, सॉफ्ट सिल्क ज्याला कोवई सिल्क पण म्हणतात हा मटेरियल. ओके, ही बघा आता ही पटोलाची डिझाईन मी तुम्हाला सॉफ्ट सिल्क वरती दाखवली आहे. सॉफ्ट सिल्क म्हणजे एकदम मुलायम साडी, पूर्ण अंगाला बसते अशी ही साडी आहे. हा कलर कॉम्बिनेशन बघा, ही जी पूर्ण नाही प्रिंट नाहीये, ही विविंग आहे, हाताने पूर्ण विवरणी केलेली आहे बघा. विविंग आहे ना, हे पूर्ण विविंग आहे आणि याची हे मॅचिंग बघा, पूर्ण विविंग केलेली साडी. याच्यात भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे, कलर बरेच आहेत त्याच्यामध्ये. रेग्युलर पटोला सिल्क मध्ये आणि सॉफ्ट सिल्क मध्ये काय डिफरन्स आहे आता ते पण दाखवतो तुम्हाला. कारण लोकांना कसे पटोला ह्याच्यात पहिले अजून ऑप्शन बघून घ्या. जकार्ड बॉर्डरचे पण ऑप्शन दाखवतो तुम्हाला. याच्यात जर कोणाला जरी काठ हवी असेल ना, कत ही ओरिजिनल पटोला ओरिजिनल. आता ही पण ओरिजिनलच आहे पण सॉफ्ट सिल्क कापड वरती आहे आणि ही याची बनावट वेगळ्या स्टेटला आहे, याची बनावट वेगळ्या स्टेटला आहे. दोघी हँडलूमची आहे. ओके, ही आपली जी ओरिजिनल जी प्युअर सिल्क असते ना, ज्या पेटणीचा जो मटेरियल आहे किंवा साऊथ कांजीवरम जे म्हणतात ना, त्या मटेरियल वरती आहे. 100% प्युअर सिल्क ही एक पटोला आहे. याच्यात पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे. मी एक एक दोन दोन साड्या दाखवतोय. पटोला हा जो प्रकार आहे ना, हा फार आवडता प्रकार आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांचा. लोकांना फार आवडतो कारण ही एक अशी साडी आहे ना जी कॅज्युअली कुठल्या पण ओकेजनला नेसली जाते. असं काय लग्नाला नाही, दिवाळीला पण तुम्ही नेसू शकता, गुढीपाडव्याला नेसू शकता. हा, कोणाच्या काय प्रसंगाला जायचंय तर तिथे पण, आणि एकदम रिच वाटते ही साडी नेसल्यानंतर. आता ही जी आहे ही सिल्क वरती आहे आणि त्याच्यातच मी तुम्हाला एक कलेक्शन मी खाली दाखवलं सॉफ्ट सिल्क वरती. ही सॉफ्ट सिल्क म्हटल्यावर प्युअर सिल्क मध्ये एक अंगाला एकदम चांगलं चोपून बसणारी ही साडी आहे. त्याच्यात आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहे, पूर्ण रॅक आहे सॉफ्ट सिल्कचे आपल्याकडे.
इथे बघा पूर्ण रॅक आहे, कलेक्शन म्हणजे असं नाही दोन चार साड्या नाहीये माझ्याकडे, पूर्ण रॅक आहे पटोला सॉफ्ट सिल्क त्याच्यातले। आता ह्या साडी बघा, जाऊन तुम्ही नुसतं डिझाईन दाखवून किती सुंदर आणि सोबर कलर कॉम्बिनेशन आहे बघा। कलर मॅचिंग कसं वाटलं मॅडम? एकदम सुंदर आणि सोबर आहे बघा, कलर मॅचिंगचा प्रश्नच नाही या साडीमध्ये। आता ही एक साडी बघा, याचा कलर कॉम्बिनेशन बघा, पेस्टल ब्लू कलरला टोटली डिफरंट आहे, लेमन कलरचा पदर दिलेला आहे। ही साडी आहे ना कशी माहितीये का, ही साडी आहे ना जरी कमी होत जाणार आणि बॉडी दिसत राहणार या साडीमध्ये, जशी जशी आपण नेसली ना। ही बघा मी तुम्हाला उघडून दाखवतो ही साडी, ओ मस्तच अशी 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 वरती नंतर आतमध्ये ना कमी 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 होत जाणार हो, आणि नंतर अशी होत राहणार बघा, आणि खाली अशी येणार। हा नेसल्यावरती पूर्ण डिझाईनर साडी, मिरी जरी आपली आली की हा एक ही टेम्पल असं वाढत वाढत क्रॉसिंग मध्ये दिसणार तुम्हाला, खूप सुंदर। हा याच्यामध्ये आपल्याला कलरही मिळतील ना? हो आहे ना, चार कलर डिझाईन मध्ये आपल्याला, हो आहे आहे। त्यानंतर हे बघा, ही पण सॉफ्ट सिल्क मध्ये बॉर्डरलेस हा कलेक्शन बघा, आणि याच्यात हे पदरचा कलर कॉम्बिनेशन बघा, डबल कलरचा पदर दिलेला आहे, मुद्दा म्हणून अशी आर्टिस्टिक पदर बनवलेला आहे। इथे चिकू कलर, इथे हा ग्रे कलर आणि नंतर इकडनं आपला गोल्ड कलर स्टार्ट होतोय, हा आरपार म्हणतात ना ही साडी। इथे बघा हा कलर इथे मर्ज झालाय, हा ग्रे इथे मर्ज झालाय, त्या हिशोबाने इथे हा जो मध्ये हा कलर आलाय। आता ही बॉर्डरलेस मध्ये याच्यात आपल्याकडे असे बुट्टे डिझाईन्स पण आहेत, ब्रोकेट डिझाईन सुद्धा आहेत। आता ही एक बघा, ही ब्रोकेट डिझाईन आहे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये, आणि ही मोठे बॉर्डर, ही पण एक स्पेशालिटी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये। म्हणजे मी तुम्हाला बोललो ना, माझ्याकडे कलेक्शन सॉफ्ट सिल्क मध्ये पण मोठा कलेक्शन आहे, ब्रोकेटचा कलेक्शन आहे। आता मोठी बॉर्डर मध्ये तुम्हाला छोटे बुट्टे पाहिजे तर तसं कलेक्शन सुद्धा आहे, आणि त्यानंतरच पटोला मी तुम्हाला दाखवलेली, आता ती पटोला कशी, आता याच्यात तुम्हाला अजून थोडे हेवी पटोला पाहिजे ते बघा, सॉफ्ट सिल्क पटोला मध्ये हे बघा कांजीवरमची बॉर्डर, बॉर्डर मस्त जरी काठ दिली बघा ह्याला, मी विचारत होते तुम्हाला जरी काठ मध्ये। अच्छा हे बघा, आता ह्याला जरी काठाची पटोला म्हणतात, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहे। कलर्स एकदम रिच वाटतात आतापर्यंत मी पटोला मध्ये जेवढे पण बघितले, सुंदर कलर आहेत। हे बघा जरी काठाची पटोला, पटोला म्हणजे आपल्याकडे दोन तीन ऑप्शन। कोणी बोलणार मला बेसिक पटोला नको, मला थोडी बॉर्डर उठावदार पाहिजे, हा ऑप्शन आहे, तसं ऑप्शन दिलेले ह्या बॉर्डरचे एकदम लॉंग बॉर्डर आणि छोटेसे बुट्टे। बघा कतान सिल्कची व्हरायटी दाखवून देतो। आता समजा काही काही लोकांना ना लाईट वेट साड्या पसंत असतात, जशी ही लाईट वेट आहे, पण ही समजा खर्च लग्न आहे, ही लग्नाला एकदम उठून दिसणारी साडी नाहीये, ही कशी झाली, कॅज्युअल झाली बरोबर। तर आता असा मटेरियल पाहिजे लाईट वेट पण साडी उठावदार पाहिजे, तर माझ्या हा एक ऑप्शन आहे बघा, ह्याला म्हणतात मलाई कतान सिल्क, मस्त लाईट वेट पण आहे आणि लाईट वेट पण आहे, काठ एकदम डिझायनिंग केलेली कांजीवरम सारखी, ओके बनारसची बनावट आहे, 100% हँडलूम साडी आहे ही साडी आहे ना, मी आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवली, आणि इथे या ताई आल्या त्यांनी लगेच ही साडी पसंत केली आणि नेसून दाखवली। बघा किती सुंदर वाटते, कशी वाटते साडी, आवडली मला। तुमचं नाव काय? माझं नाव किरण यादव। अच्छा कुठून आला तुम्ही? ठाण्यात पसंत येणार, आणि त्यांनी ही साडी घेतली आहे, सुंदर वाटते, ताई थोडं पाठी होणार पदर, वा सुंदर पदर, किती छान वाटते ही साडी, तुम्हाला आवडली ना? प्रचंड खास दिवाळीसाठी, दिवाळीसाठी अरे वा बघा दिवाळीसाठी पण त्यांनी लगेच ही व्हिडिओ मध्ये दाखवल्या हीच त्यांनी घेतली, खरंच आवडली म्हणजे मनापासून, त्याने नेसवली पण छान आहे, छान आहे आणि एकदम ती परफेक्ट बसलेली आहे आणि हलकी आहे, हलकी आहे, आजकाल कशा जड साडी नको वाटतं हे असं, आणि कुठेही आपण वेअर करून जाऊ नक्की। आता मी तुम्हाला दाखवते, मी तुम्हाला आता कांजीवरमची व्हरायटी आणि पिशू कांजीवरम आणि त्याच्यात म्हणजे ब्राइडल कलेक्शन आणि थोडा फॅन्सी कलेक्शन दाखवते। आता सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो नीता अंबानी नेसलेला जो कलर कॉम्बिनेशन आहे, याला नीता अंबानी साडी बोलून जास्त फेमस झाली आहे, ओके। आज कलर कॉम्बिनेशन ताईंनी लग्नामध्ये त्यांच्या मुलाचं जे लग्न होतं रिसेंटली त्यांनी ही साडी एक नेसलेली, नीता अंबानी कॉम्बिनेशनची साडी आहे बघा, गोल्डन साडी मस्तच प्युअर हँडलूम मध्ये, याच्यात आपल्याकडे 18,000 पासून 30,000 पर्यंतच्या रेंज मध्ये आहे आपल्याकडे हा पर्टिक्युलर गोल्डन कलर विथ हा जो मॅचिंग आहे ना, हा तुम्हाला ह्या रेंज पासून या रेंज मध्ये भेटणार आपल्याकडे। त्यानंतर मी तुम्हाला हे बघा प्युअर ब्रायडल मध्ये, आता हे बघा
गोल्डन मध्ये मिनेदार झाल विथ कॉन्ट्रास्ट ही साडी बघा सुपर काट बघा याची काटची ब्युटी काटची ब्युटी मस्तच आहे साडीची डिझायनिंग तर याच्यात एक स्पेशालिटी नवीन आलेला आहे माझ्याकडे हँडवर्क ब्लाउज अच्छा बोला खाली ब्रायडलला असेच ब्रायडल साठी दाखवते मी तुम्हाला आणि ब्रायडल मध्ये आपल्याकडे दोन तीन कलेक्शन आहे गर्लिश लुक ज्यांना ट्रेडिशनल हा जर कलर नको असेल ना तसं आपण कलेक्शन पुढे दाखवतो एक दोन साडी त्यातले पण पहिले ही बघून घ्या ही साडी स्पेशली पूर्ण हँडवर्क केलेली आहे याला ओके ही साडी एकदम रिच दिसते आणि ही साडी येते या साडीचा तो ब्लाउज आहे ब्लाउज आहे हा थोडा गाजरी पिंक कलरची साडी आहे काट एकदम मोठी नाही आहे मीडियम पेक्षा थोडी मोठी आहे पण ओके ही ती साडी आहे आणि या साडीचा तो ब्लाउज आहे आपण ट्रेंड आहे निघाले ना हँडवर्कचे लोक ब्लाउज नेसतात ना नाही अजून पण आहे हा तर हा अजून पण आहे मग लोक काय मग हे सेपरेटली लोक बनवतात दुसऱ्या कारीगर करून महाग पडतो वेगवेगळ्या ठिकाणी जाणं हे करणं ते बघा अंडर वन रूफच तुम्हाला आता इथे भेटून जातो म्हणजे रेडीमध्ये रेडीमध्ये तुम्हाला भेटू जातो नुसतं शिवायचं याला तुम्हाला कशी वाटली ही व्हरायटी मस्त याची काय रेंज असेल दादा ही रेंज आहे 17,000 रुपये पासून म्हणजे आपण हेवी शालू घेण्यापेक्षा हे छान ऑप्शन आहे आपल्याला कोणाला बघा हँडवर्कची चॉईस नसेल कोणाला सटल साडी पाहिजे तर ही बघा कॉन्ट्रास्ट मध्ये प्लेन प्लेन म्हणजे याचा ब्लाउज प्लेन आहे याला हँडवर्क नाहीये हा कलर कॉम्बिनेशन आहे छानच आहे आणि कोणी असेल की नाही एवढा ब्राईटनेस नको आपल्याला एकदम सटल पाहिजे ब्रोकेटची भरलेली डिझाईन नको जे गर्लेश असतात किंवा बघा दुलांच्या बहिणी वगैरे असणार तर ते लोक पण अशी साडी नेसू शकतात बघा किंवा कुठला दुसरा ओकेजन असणार नवरी मुलगी आणि काही कॉकटेल वगैरे किंवा हल्दी वगैरे हा एंगेजमेंट वगैरे म्हणजे जे छोटा फंक्शन असतो ना तर तिथे पण ही साडी नेसू शकता बघा प्युअर हँडलूमची ही साडी आहे पूर्ण सिल्वर जरी मध्ये केलेली आहे कशी वाटली ही साडी बघा एकदम गर्लिश मधला यंगस्टर लोकांना फार अपिलिंग साडी आहे अट्रॅक्ट करेन लगेच साडी ऍक्च्युली मी समोर बघते तर मला अट्रॅक्ट करते जे प्रत्यक्ष इथे येतील ते तर ऑब्विसली इथे घेतील अशी साडी नक्कीच अच्छा तू ही साडी आता इथे घेतली आहे शॉप मध्ये कशी वाटते ही साडी मला खूप मस्त वाटते आणि हा कलर पण माझ्यावर जातो छान दिसतोय ना एकदम पेस्टल कलर आहे आणि ह्याची जी बॉर्डर आहे ती उठून दिसते ब्रॉकेट मध्ये पूर्ण वर्क करून कुठून दिसते कुठून दिसते ना मस्तच वाटते तुझं नाव काय प्रियंका अच्छा प्रियंका आहे प्रियंकाने ही साडी इथे आपल्याला जस्ट ते घेते दिवाळीसाठी स्पेशली छान वाटते तिच्यावर पण ती मी तुम्हाला कांजीवरम ब्रोकेट जे दाखवले होते पिशूचे दाखवले आता मी तुम्हाला कांजीवरम दाखवतो ब्रोकेट मध्येच पिशू आणि कांजीवरम मध्ये काय डिफरन्स होतो ते माहिती पडलं का की आतमधली जी साडी होती ना पूर्ण बघा अगोदरच्या साड्यांमध्ये सगळं जरी दिसत होता बरोबर पिशू मध्ये सगळे जरी दिसत होते बघा साड्याचा कलर बेस कलर ना फिकट दिसतो बघा ही पिशूची साडी आहे ही एक धागा साडीच आहे आणि एक धागा जरीचा आहे ओके ह्याच्यात पूर्ण धागे दोघी धागे सिल्कचे आहेत आणि ही विविंग जी डिझाइनिंग केली आहे ना ही जरीने केली आहे ही साडीच पूर्ण जरी मध्ये डिझाईन काढली बघा तो डिफरन्स असतो टिश्यू मध्ये काय डिफरन्स असतो ते दाखवतो टिश्यूच्या साड्यांची अजून एक माहिती देतो कोणाला अजून कुठल्याही व्हिडिओ मध्ये मी सांगितलं नाही तुमच्या व्हिडिओला मी फर्स्ट सांगतो टिश्यूच्या साड्या जास्त करून कुठले दुकानदार जास्त नेसून दाखवत नाही आम्ही पण ट्राय करतो नॉट टू वेअर कारण ही साडी नेसल्यानंतर चुरगडते बरोबर आणि ही एकदा चुरगडली ना मॅडम तर याची पॉलिश स्ट्रेट होत नाही तर नंतर तुम्ही सांगणार की आम्हाला स्ट्रेट करून द्या कुठलाही दुकानदार करून देऊ शकणार नाही बरोबर ही साडी जी आहे ना इस्त्रीला पण जर दिली ना एकदा नेसली तर त्यानंतर त्याची जी लाईन्स असतात ना मोठे मोठे क्रीज ते दिसणारच ते टिश्यूची जी क्वालिटी असते त्याचा तर ड्रॉबॅक आहे पण तो ती काही खराब झालेली नाहीये पण जर नेसल्यानंतर त्याची जी क्रीज पडणार आहे तर हा जो मटेरियल आहे तो असा सॉफ्ट नाहीये ना याच्यात बघा काय आहे हा बेस मटेरियल कसं आहे सिल्क बाय सिल्क आहे पूर्ण धागा याच्यात जरीचा धागा नाहीये आता ही साडी आहे ना जरीने वीव केलेली आहे जरीने वीव केलेली साडी असणार ना तर ही जी बघा ना ही लाईन असेल अशी थोडासा कडकनेस हा तर ते मग एकदम स्ट्रेट होणार नाही कधी कधी कस्टमरला असं वाटलं की नाही आम्ही साडी बघितलेली तेव्हा अशी नव्हती पण साडी वेअर केली ना बरोबर दुकानात पण ड्रेप केली आणि घरी पण वेअर केली ना तर त्याचे ते क्रीज आहे ते पडणारच आहे ते क्रीज 50% 40% कमी होतात 100% कधी कमी होणार नाही तर तुमची टिश्यूची साडी आहे हे यंगस्टर लोकांना माहिती नाही खास करून तर त्यांनी हे समजावं की हे जरीने बनलेली साडी असते ना जरी सोबत विविंग झालेली आहे तर ती कधी स्ट्रेट होत नाही होत नाही मी तुम्हाला ही जी दाखवतोय
ही फुल बॉडी सिल्क मध्ये कांजीवरम ब्रोकेड नवरीला हे बघा लॉन्ग बॉर्डरची साडी आहे पूर्ण ब्रोकेड डिझाईन आहे आणि हे बघा इथे मीना केलेला आहे ओके याच्यामध्ये माझ्याकडे तीन चार ऑप्शन आहेत मी तुम्हाला दाखवून देतो आता ही मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये साडी दाखवली याच्यामध्ये माझ्याकडे विदाउट कॉन्ट्रास्ट पण आहे आता समजा तुम्हाला जर पेस्टल कलरची चॉईस असेल आता यंगस्टर लोकांना काही काही लोकांना पेस्टल कलर पण आवडतात ती पण बघा ही ब्राइडल साडीच आहे आणि सिंगल कलर ब्राइडल साडी आहे बघा कशी दिसते याच्यात आपण सगळे व्हेरिएशन आहे कॉन्ट्रास्ट पण आहे सिंगल कलर पण आहे सिंगल कलर मध्ये पण कलरचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ओके आता हे बघा मीडियम बॉर्डर कोणाची हाईट मोठी नाही पेस्टल कलर सिमिलरली बघा आपल्याकडे डार्क कलर बिग बॉर्डर सिंगल कलर मध्ये हे बघा हे सगळे ब्राइडल कलेक्शन आहे नवरी मुलीचा कलेक्शन आहे हे बघा मोठ्या बॉर्डरचा रेड कलर हे बघा तर मी तुम्हाला आता याच्यात ब्रोकेड मध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण दाखवलं सिंगल कलरचे पण दाखवले मीडियम बॉर्डर्स पण दाखवले मोठे बॉर्डर्स पण दाखवले हे बघा ही पण एक बघा मस्तच एकदम रिच मला असं वाटतं आजकाल ब्राइडल आहे ना शालू घेण्यापेक्षा अशा साड्या घेतलेल्या प्रत्येकाची चॉईस आहे मी तुम्हाला आता शालूचे कलेक्शन दाखवणार ना मॅडम तुम्ही मला म्हणणार की नाही शालूच पाहिजे कारण शालूचं कलेक्शन आहे मला तरी हे कलेक्शन खूप आवडलं आतापर्यंत त्याला बेंटेक्स कांजीवरम म्हणतात का बेंटेक्स म्हणतात त्याला हे बघा डबल बॉर्डर डबल बॉर्डर डबल बॉर्डर आहे आणि आतमध्ये बघ बुट्टे आहे हा जो प्लेन पार्ट असतो ना त्याला काट एकदम छान दिसते फॅन्सी प्रकार असतात त्याच्यामध्ये मी थोडी प्रीमियम दाखवली मी याच्यात एक बेसिक पण येते आपल्याकडे तसेच हे बघा मग त्याच्यात वेगवेगळे डिझाईन येतात बघा बेंटेक्स मध्ये मग आता इथे बघा ही जी डिझाईन आहे ना ही थोडी जास्त केलेली बघा इथे ही रुद्राक्ष केलेले आहे याच्यात एकदम बेसिक येतो मँगोची त्यानंतर ही आहे बघा अच्छा तर प्रत्येक कारीगरचं काम थोडं वेगळं आहे बेंटेक्स कांजीवरम मध्ये मी बेंटेक्स कांजीवरम मध्ये तुम्हाला थोडं प्रीमियम कलेक्शन दाखवतोय आता आपली ही एक कांजीवरम आहे ना ही सर्व हिट चाललेली बघा हे सगळे थोडे प्रीमियम मध्ये बघा काम वगैरे थोडं केलेले जास्त याच्यामध्ये आणि कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन वेगळं ऍक्च्युली असा मी वेगळाच वाटतो कॉम्बिनेशन पिंकला ऑरेंज छान दिसते उठून दिसते हे जे कलर दिसतात ना सॉलिड कलर जेव्हा येतात ना आता ही एक आपली हिट चालली आहे बघा हे कांजीवरम कसं केलेलं आहे याला ओरिसाला जो पॅटर्न बनला जातो ना त्याचं फ्युजन केलेलं आहे बघा इथे कार्ड प्लेन दिले कांजीवरम युजली भरलेले असतात बघा इथे पूर्ण बॉर्डरलेस दिले इथे बॉर्डर नाही कार्ड डायरेक्ट मध्ये केलेली ही कशी आहे ना नुसतं लग्नाला नेसण्याची साडी नाहीये ही पण तुमची साडी कशी झाली अदर ओकेजनला वगैरे पण थोडे छोटे मोठे ओकेजनला पण छान दिसणार ऑफिसला पण दिसते कारण हा कलर कॉम्बिनेशन बघा किती मस्त कलर कॉम्बिनेशन आहे याच्यात एक ते कलर कॉम्बिनेशन आता हा बघा बॉटल ग्रीन हा कलर बघा कॉम्बिनेशन कधी बघितलेला आहे का किती सुरेख दिसतो हा कॉम्बिनेशन बघा वरती बॉर्डर आणि खाली प्लेन पण हा कॉम्बिनेशन कसं वाटलं ताई छान एंगेजमेंट साठी छान वाटेल ही पण हे असे पण तुम्ही छोटे मोठे कार्यक्रम आता बघा ऑफर मध्ये आपण गेल्या वेळेस आपण कांजीवरम महोत्सव ठेवलेला त्यावेळेस आपण ही पॅटर्न लॉन्च केलेली त्यावेळेस आपण 7,500 विकत होतो आता आपल्याकडे 8,000 रेंज आहे याची प्राइस वाढलेली आहे तर मी बोललो ना 500 रुपये 1,000 रुपये प्लस मायनस असतात आता ही बघा ही पण बेंटेक्स मध्ये थोडी हेवी आणि हे कलर कॉम्बिनेशन बघा सर्वात मोठी गोष्ट आहे ना त्याच्यात पण कलर कॉम्बिनेशन एकदम छान छान सुरू आहे आपल्याकडे लाईट कलर्स पण आहे डार्क कलर्स पण आहे साडी उघडल्या उघडल्या बघा किती छान दिसते बघा छान आहे ही बेसिक कांजीवरम जे म्हणतो ना आपण मी तुम्हाला बोललो 5,500 5,500 आणि 6,000 रेंजला हे बघा हा मॅचिंग बघा मॅचिंग माझे जे मॅचिंग आहेत ना तुम्हाला ताई ते तुम्हाला थोडे वेगळे दिसणार बेसिक मॅचिंग पेक्षा थोडा कलेक्शन मध्ये थोडा तुम्हाला फेरफार दिसणार आपल्याकडे डबल बॉर्डर कांजीवरम मध्ये ही बेसिक आपल्याला जर कमी रेंज मध्ये घ्यायची असेल कमी रेंजची सर्वात पहिली जी सुरुवात आहे ना तर ह्या दोन साडी आहेत प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क ही बेसिक मध्ये पण ही जशी आहेत ना 90% 80% प्युअर सिल्क आहे याचा जो ब्लाउज असतो तो मिक्सिंग असतो मिक्सिंग आहे या दोघ्या साडीमध्ये म्हणून याची रेंज कमी आहे 5,500 6,000 पासून या स्टार्ट असतात ही बघा ही कांजीवरम मी तुम्हाला जी सर्वात डबल बॉर्डरची पहिले दाखवलेली ना त्याच्याकडे थोडा प्रीमियम दाखवला ही सर्वात बेसिक त्याला मँगो बुट्टा असतो बघा एकदम बेसिक कॉमन आहे बघा हा मँगो बुट्टा आणि लांब लांब आहे त्यानंतर मी तुम्हाला ही जी दाखवलेली ना ही रुद्राक्ष दाखवलेली ही बघा आता हे जवळजवळ आहे रुद्राक्ष याचं काम जवळजवळ आहे पण बघा गॅपिंग नाहीये इथे बघा थोडं गॅपिंग दिलेलं आहे हो तर रेंज मध्ये फरक रेंज मध्ये ही 5,000 क्वालिटी पण वेगळी आणि 6,000 पासून स्टार्ट आहे ओके
त्यानंतर आपल्याकडे सिंगल बॉर्डरचे कांजीवरम सुद्धा आहे, ज्याला कुट्टू कांजीवरम म्हणतात, ते सिंगल कलरचे असतात. याच्यात आपल्याकडे 5,500 पासून 8,000 पर्यंतच्या व्हरायटी आहेत. वेगवेगळे बॉर्डर, वेगवेगळे बुट्टी आहेत. आता लग्न कार्यालयाला समजा की पैठणीची काट नको, तर ही बघा कलांजली सारखी शाही कांजीवरम, महाराणी कांजीवरम म्हणू शकता, कलांजली कांजीवरम म्हणू शकता याला. म्हणजे बुट्टी बघा कलांजली सारखी दिलेली, बघा गॅपिंग, एकाच बोटाचा गॅप आहे. हे एकदम आयडियल साडी आहे. कांजीवरम काठामध्ये पूर्ण साडी बघा, एकदम भरलेली साडी आहे. कोणाच्या घरी लग्न वगैरे कार्य आहेत आणि जास्त भरलेली साडी जर हवेत, कलर ऑप्शन याच्यामध्ये भरपूर आहे आपल्याकडे. आणि जर एवढं जास्त भरलेली नको आणि थोडी बेसिक सोबर बुट्टी वगैरे पाहिजे, तर तसे पण आहेत आपल्याकडे. सगळ्या टाईपचे लेटेस्ट मॅचिंग पण आहेत. म्हणजे एरवी जे मॅचिंग असतात ना, राणी काठाची वगैरे, ते सोडून याच्यात बघा ऑफ व्हाइट काठ, लेमन काठ, तशा साड्या पण आहेत. किती सुंदर दिसते मॅडम ही साडी. सुंदर आहे, थोडा वेगळाच पॅटर्न वाटतंय. हे लुक थोडा साऊथ इंडियन मध्ये येतोय. आणि काठाची डिझाईनिंग वगैरे बघा ना, किती छान आहे. कांजीवरमची जी एक बनावट वाटते ना, तशी दिसते. नाही नाही, शोल्डर बुट्टी आहे, कमी बुट्टी बोलतोय. आता कोणी बोलले की एवढी जास्त भरलेली नको, त्याच्यात कमी भरलेली आणि लहान काठ पण आहे आपल्याकडे. कांजीवरम मध्ये लहान काठ पण बनवलेले. हा फर्स्ट टाइम एक मॅचिंग बनवून घेतलेला आहे बघा. एकदम युनिक मॅचिंग आहे. बेबी पिंक साडीला, एकदम बेबी पिंक नाहीये, थोडा पिंक, गुलाबी पिंक आहे. आणि त्याला ग्रे कलरचा पदर आणि काठ दिलेला आहे बघा. मस्तच आहे सर, काहीतरी वेगळंच वाटतं, काहीतरी वेगळे. असे वेगळे युनिक युनिक कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे याच्यामध्ये. आपल्याकडे लता मंगेशकर ताईंचे जो फेवरेट कलर असतो ऑफ व्हाइट, व्हाइट कलर ते जास्त नेसत होते. तुम्हाला जर माहिती असेल व्हाइटला ब्लॅक, तर व्हाइटला ब्लॅक पैठणीमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे. व्हाइट ब्लॅक कांजीवरम मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आपल्याला. मस्तच बरंच कलेक्शन. हा तुम्हाला थोडा कांजीवरमचे मी आयडिया दिले. प्युअर सिल्कचे कांजीवरमचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं, जे मी तुम्हाला बोलत होतो बघा. व्हाइटला ब्लॅक, व्हाइटला ब्लॅक, हे कांजीवरम आहे ना. हो, प्युअर सिल्कची कांजीवरम आहे. कडियल बॉर्डरची बघा, किती गेटअप आहे साडीला, किती छान दिसते साडी बघा. मस्त तिच्या बुट्ट्या मला खूप आवडल्या. म्हणजे मोराचे आहेत, छान आहेत. एक मोर एक हत्ती दिले ताई, जवळून बघा. अरे वा, हो. आणि काकाला पण एक मोर एक हत्ती दिले बघा. हा, हे मी आधीच ऑब्झर्व केलं. हे मला लांबून मोरच दिसलं, पण छान आहे. म्हणजे जसं पॅटर्न आपल्याला पाहिजे तसं आहे. येस, मस्त. फ्युअर सिल्कचं कलेक्शन मी दाखवलं तुम्हाला. आता मी तुम्हाला थोडं बनारसीचे दाखवतो. ऑडियन्सला एक दाखवतो की आतापर्यंत ज्या पण साड्या दाखवल्या ती आता आपण नुसतं प्युअर सिल्कच्या दाखवण्यात आलेत. एवढ्याच मोठ्या किंवा याच्यापेक्षा जास्त मोठा कलेक्शन सेमी सिल्क आणि आर्ट सिल्कचा पण आहे. सगळे एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीये, एवढी व्हरायटी आहे मॅडम. आपण एकदम अचंब झाले व्हरायटी बघून. आणि ऑफ रेकॉर्ड मी म्हणतो की मॅडम कधीपासून तारीफ करतात आणि स्वतः पण विचारतात ही साडी कितीला आहे, मला आवडली, ही साडी कितीला आहे. ब्रायडल साठी खूप, ब्रायडल साठी एक डिझाईन आहे. आता याच्यात विशिष्ट काय बघा, दोन जरीचं उपयोग केलेलं आहे. पूर्ण जाड डिझाईन आहे, 100% प्युअर सिल्क आहे. आणि बघा दोन जरीचं उपयोग केलेलं आहे. ओके, तर ज्यांना कांजीवरमचा शौक नसेल किंवा ज्यांना ब्रोकेट नसेल, ज्यांना ट्रेडिशनलची चॉईस आहे ना, ते आम्हाला ट्रेडिशनल पाहिजे, बनारसी पाहिजे, उठून पाहिजे. कारण याचं आणि ब्रोकेट मध्ये काय डिफरन्स असतो ताई, तुम्ही स्वतःच बघा. यांच्या जरी आणि त्यांच्या जरी मध्ये फरक असतो. साऊथ इंडियन साड्यांचा लुकच वेगळा असतो, नॉर्थ इंडियन साड्यांचा लुकच वेगळा असतो. काही काही लोकांना कसं असतं, साडी एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे. आता ही एक साडी बघा, ह्याची काठ बघा, ही पण प्युअर सिल्क आहे. तर आपण वरून खाली जाणार आहे. आता ही साडी, ह्या साडीची काठ बघा, नाजूक बुट्टी आणि अशी एकदम मोठी कांजीवरम सारखी काठ आहे. म्हणजे एकदम नवरी मुलगी किती सुंदर आणि सोबर दिसतात बघा या साडी. ज्यांना पर्सनली रेड कलर मध्ये चॉईस असेल ना, माझ्याकडे या काठामध्ये कलर्स पण आहेत. हा, सिंगल सिंगल पीस नाहीये, प्रत्येक व्हरायटीची मी दाखवतोय ना तुम्हाला, कलर्स पण आहे. पण मेन ना या काठाचा गेटअप आहे. त्या नवरी मुलीने जर नेसली ना, सोबर काठ आहे आणि याच्यातला एक अजून कलर पण आहे बघा. याच्यामध्ये एक नाही, माझ्याकडे भरपूर कलर आहेत. ही काठ बघा नाही मेन, ही साडी बघा, फॅन्सी काठ आहे. आता ही नवरी मुलीची काठ नाहीये. आता हा फॅब्रिक आहे ना, आणि ह्या फॅब्रिक मध्ये थोडा फरक आहे. हे जे आहे ना, प्युअर सॅटिन सिल्क वरती बनवलेलं आहे बनारसीचे. आणि ही आहे ना मलई कतान सिल्क. आता ही साडी आहे ना ताई, यांची रेंजच 20,000 पुढे स्टार्ट असते. 20 ते 30 हजाराची जी रेंज आहे ना, ते त्यातले हा फॅब्रिक फील करत आहे ना. तशी ही साडी पण आहे. आता ह्याच्यात पण माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. याचं मटेरियल हात लावून बघा, डिझाईन पण अप्रतिम आहे.
तर असे प्युअर सिल्क मध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे ना, छान आहे कलेक्शन. तसं आहे म्हणजे ही काय लग्नाला आई वगैरे पण नेसू शकतात, मुली दुल्हनची बहिणी वगैरे पण नेसू शकतात. पण ही फक्त मला असं वाटतं वेडिंग साठी नाही, बाकीच्या आणि ही नंतर पण नेसते तशी आहे. कारण काय ना, एकदम मोठी काट नाहीये, बारीक आहे काट आणि फॅन्सी काट दिलेली आहे टर्निंग स्टाईलची. आता याच्या पुढे फॅन्सी मध्ये आपल्याकडे जर तुम्हाला बघा फॅन्सी कलर्स नेसायचे असणार तर अशा काट पण आहे. बघा हा बॉर्डरचा कॉन्सेप्टच वेगळा आहे आणि नवीन दिलेला आहे. बघा कशी वाटली काट. आणि याला ब्लाऊज बघा, याचा मेन सर्वात मोठा गोष्ट बघा ब्लाऊज. अच्छा हा ब्लाऊज आहे, पूर्ण ब्रोकेटचा मिनीदार ब्लाऊज दिलेला आहे. मस्तच, काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळं. हँडवर्कचं कलेक्शन, जर्दोशी वर्क कलेक्शन. आता हे बघा जवळून जगा दाखवा, हे पूर्ण जर्दोशी वर्क केलेलं आहे. साडीचं गेटअप बघा, काही लोकांना कसं जास्त ब्लिंग नको पण वर्क पाहिजे, शटल वर्क पाहिजे, तर जर्दोशी वर्क आहे, एकदम सोबर वर्क आहे. ही साडी बघा, एकदम प्रॉपर नवरीची साडी दिसली, दिसणार तशी साडी आहे आणि पूर्ण जर्दोशी वर्क आहे. हेवी, पूर्ण हेवी, पूर्ण हँडवर्क, प्रॉपर हँडवर्क केलेले. छान आहे बघा, अच्छा कटदानाचं वर्क आहे, त्याच्यावरती स्टोन लावलेले आहेत, याच्यात कटदाने. आणि आता फुल जर्दोशी वर्क पेक्षा याची रेंज थोडी कमी असते. जर्दोशी वर्क म्हणजे मोस्ट एक्सपेन्सिव्ह वर्क झाला त्याच्यामध्ये. कालची डिझाईन आहे, प्रॉपर नवरीचं कलेक्शन आहे. आणि हा ब्रोकेट ब्लाऊज आहे. वा, आणि ब्लाऊजला पण पॅटर्न तसाच आहे. तर आपण कसं येत आहे बजेट अनुसार याच्यात सगळं आहे. ज्यांचं बजेट 20,000 15,000 पासून 30,000 आहे आणि त्यांना प्लेन पाहिजे तर मी तुम्हाला तोही दाखवला सिल्क वरती. सिल्क त्यानंतर काही लोकांना मला 20,000 पर्यंत वर्कचा पाहिजे, जर्दोशी वर्कचा आहे, तर मी तुम्हाला जर्दोशी वर्कचं कलेक्शन सुद्धा दाखवलं. काही म्हणणार की नाही मला भरलेलं चालू पाहिजे, पण मला 15,000 पर्यंत पाहिजे, 10,000 ते 15,000 पर्यंत पण आहे. बेसिकली कोणी आपल्याला सांगणार की मला स्टोनचा चालू पाहिजे आणि माझा बजेट 5,000 आहे, तर तेही आहे आपल्याकडे. अच्छा, म्हणजे माझ्याकडे शालू 2,000 पासून 35,000 पर्यंत शालू आहे, स्टोनची शालू आहे. आता या फुल स्टोनच्या शालू मध्ये आपल्याकडे ताई मी तसं बोललो स्टोन केलेले शालू, स्टोन थोडे कमी केले तर रेंज अनुसार 5,000 पासून स्टार्ट असतो. आणि मग जितके जास्त पूर्ण स्टोन आहे, फुल स्टोन आहे. आणि अजून हेवी करायचे असेल तर याच्यात हेवी कॉन्सेप्ट पण आहे आपल्याकडे. ओके, आणि भरपूर कॉन्सेप्ट आहे, मी सगळं दाखवतो तुम्हाला. आणि नुसतं प्लेन पाहिजे हे तर नुसतं प्लेनच्या साड्या पण आपल्याकडे या 3,000 पासून 7,000 पर्यंत वेगवेगळ्या डिझाईन अनुसार वेगवेगळ्या कारिगरचा माल आहे. हे बघा, आता हे ट्विनिंग बुट्टी मध्ये आहे साडी. हे वेगळंच आहे पॅटर्न, पाहणं डबल बुट्टा, डबल बघा कशी वाटते. आता कोणी बोलणार मला जाल टेस्ट नको, सोबर मध्ये पाहिजे, हा कॉन्सेप्ट पण आहे. जाल आणि त्याच्यावरती स्टोन तर चाललंय, पण याच्यात आम्ही आहे ना, या साडीला आम्ही ब्लाऊज आहे ना जर्दोशी वर करून घेतलेला, एकदम हेवी ब्लाऊज केलंय. आणि नुसतं स्टोनचा नाहीये, प्रॉपर हँडवर्कचं जर्दोशी केलेला बघा, पूर्ण हँड केलेला आहे. पूर्ण हँडवर्क आहे ना, पूर्ण हँडवर्क आहे, कटदाना कोरा जर्दोशी सगळं लावलेले बघा. मस्त, आणि हँडला पण आहे बघा, नाही ते बघा स्लीव्हला पण केलेले बघा. हे बघा जाल डिझाईन विथ स्टोन. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? बरेच कलेक्शन मी तुम्हाला हेवी रेंज मध्ये असलेल्या साड्यांचा दाखवला, तर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर हा व्हिडिओ मी इथेच आता थांबवते, कारण ह्याचा प्रचंड मोठा व्हिडिओ आता इथे होईल. हा आपला ग्राउंड फ्लोर आहे पूर्ण. हे बघा, मी जसं तुम्हाला बोलले लोके 550 रुपये पासून आपल्याकडे 3,500 पर्यंत साड्या इथे आहे. तुम्ही माझ्या मागे या 5 काउंटर बघू शकता, 1, 2, 3, 4, 5 हे जे 5 काउंटर आहेत ना ताई इकडनं, त्या 5 काउंटरला फ्लॅट 50% ची ऑफर चालू आहे. पहिले बाय वन गेट वन होती, बाय वन गेट वन मध्ये कंपल्सरी होतं की एकावरती एक घ्या, आता असं कंपल्शन नाहीये. तुम्ही एक घेतलेली डायरेक्ट हाफ रेट ला साडी भेटून जाणार, म्हणजे सीधा डायरेक्ट 50% साडी भेटून जाणार. इथे ज्या साड्या आहेत ना ताई, हे सगळे कलेक्शन जरा पाईप वरती जे आहेत ना सगळे दाखवून द्या त्यांना.
आपल्याकडे कॉटन प्रिंटेड देण्या गेल्याच्या साड्या, ओके, स्वतःसाठी वापरण्याच्या साड्या, वरच्या सगळ्या कलेक्शन मस्त काथा वर्क वगैरे आहे, ज्योमेट्रिकल डिझाईन आहेत, बघा पटोला कॉटन सगळे टेस्ट आहे आपल्याकडे, ओके. या सगळ्या साड्यांवरती 20% पासून ग्राउंड फ्लोरला 20-50% ऑफर चालू आहे, नक्की भेट द्या. नमस्कार. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व प्रकारच्या साड्या नक्कीच आवडल्या असतील. तुम्हालाही खरेदी करायची असेल तर अवश्य भेट द्या मीनाकरी साडी ठाणे येथे. आणि ह्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. खाली जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.